लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गोविंदनगर रस्त्यावरून दुचाकीस्वार जात असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळून त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। बुधवारी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। बेलत गव्हाण येथील विशाल राजू दोंदे आणि प्रशांत बाळू दोंदे हे दोघे दुचाकीवरून सिटी सेंटर मॉलकडून इंदिरानगरच्या बोगद्याच्या दिशेने जात होते। गोविंदनगर जवळच्या क्वालिनो पार्क समोरून जात असताना एक झाड त्यांच्यावर कोसळले। मागे बसलेल्या प्रशांतच्या डोक्यावरच झाड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी पडल्याने विशाल गंभीर जखमी झालेला आहे। नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। झाड रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। अधिक तपास मुंबई नाका पोलीस करत आहे। मृत प्रशांत बाळू दोंदे हे 34 वर्षांचे असून विशाल राजू दोंदे हे या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।